नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या लेक्चरमध्ये आपण जाणून घेणार आहोत इंडिया इयरबुक ट्वेंटी ट्वेंटीमधल्या डिफेन्स या चॅप्टरविषयी तर सर्वप्रथम आपण एक गोष्ट क्लिअर करू की डिफेन्समध्ये कसे प्रश्न विचारले जातात आता डिफेन्सच्या बाबतीत जर तुम्ही घेतलं तर इन केस ऑफ एम पी एस सी मग एम पी एस सीच्या परीक्षांमध्ये कुठले प्रश्न विचारले जातात एक ज्या काही लष्कराचे सराव असतात ते विचारले जातात तर लष्कराचे सराव करून ठेवायचे आणि त्याच्यानंतर दुसरं महत्वाची गोष्ट की हाच प्रश्न यू पी एस सीमध्येही कॉमन आहे लष्कराचे सराव ते विचारलं जाऊ शकतं याच्यानंतर दुसरी महत्वाची एक कॉमन गोष्ट आहे या सगळ्यांमध्ये ती म्हणजे वेगवेगळ्या शस्त्रास्त्रांची जी काही के चाचणी केली जात असते की किंवा आपण नवीन कुठलं बनवलेलं आहे डीआरडीओनी शिप्स आलेले आहेत नवीन तर त्या सगळ्यांबद्दल हे विचारलं जाऊ शकतं तर असले काही कॉमन प्रश्न डिफेन्सबद्दल विचारले जातात किंवा डिफेन्समध्ये नव्याने जे काही चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ नावाचं पद आलेलं आहे तर मोस्ट प्रॉब्ली करंट रिलेटेड इशू याच्यात विचारले जातात आता हे जे चॅप्टर आहे इंडिया इयरबुकचं या इंडिया इयरबुकमध्ये हिच्यामधलं डिफेन्सबद्दलची स्टॅटिक माहिती आहे हिच्यातली बरीचशी माहिती जी आहे ती आपल्याला सरळ सरळ तर काही कामाला येतच नाही की जिच्यामध्ये कोण कसं अप्लाय करू शकतं वगैरे वगैरे त्या काही लोकांसाठीच्या काम करणाऱ्यांच्या त्यांच्या स्कीम आहेत ओके okay, तर अशा काही गोष्टी आहेत मग त्या आपण बाजूला ठेवणं कधी आपल्याला हे होतं तर एकंदरच ह्या डिफेन्स टॉपिकमधले जे काही महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत ते आपण जाणून घेऊयात पण तत्पूर्वी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की ह्या याच्या बरोबरच तुम्ही जर स्पॉटलाईट इयरबुकचं संरक्षणचं चॅप्टर केलं तर ते जास्त तुम्हाला अजून हेल्पफुल ठरेल तर तेवढं एक लक्षात ठेवा की स्पॉटलाईट इयरबुकचं रिव्हिजन सेशन संरक्षण ते याच्याबरोबर तुम्ही करणं अपेक्षित आहे ओके तर हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलला सायमल्टेनिअसली फॉलो करा फेसबुकवर या नावाचा ग्रुपही आहे डिफेन्समध्ये जर तुम्ही बघितलं तर आता हे सगळे इथले वेगवेगळे वेग डिपार्टमेंट्स आणि स्टाफबद्दल माहिती आहे याच्यावर शक्यतर चान्सेस कमी परीक्षेत प्रश्न विचारण्याचे एकोणावीसशे पंचावन्नमध्ये कमांडर इन चीफ याला रिनेम केलं गेलं चीफ ऑफ आर्मी स्टाफ असं चीफ ऑफ नेव्हल स्टाफ त्याच्यानंतर चीफ ऑफ एअर स्टाफ मग नंतर डिफेन्स डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स प्रोडक्शन एकोणीसशे बासष्टमध्ये स्थापन झालेलं आहे ज्याच्यामध्ये रिसर्च विकास उत्पादन डिफेन्स इक्विपमेंटचं ते केलं जात होतं त्याच्यानंतर डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स सप्लाय हे एकोणीसशे पासष्टमध्ये आलं बघा सर्वात पहिले काय ना बासष्टमध्ये की डेव्हलपमेंट करणं उत्पादन करणं आणि सप्लाय त्याच्यानंतर आहे एकोणीसशे पासष्ट ओके तर हे एक लक्षात ठेवा म्हणजे लॉजिक पण आहे पहिले उत्पादन करा नंतर सप्लाय करा त्याच्यानंतर रक्षा मंत्री जे असतात ते मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स ते हेड असतात या सर्व याचे आणि पोस्ट ऑफ चीफ डिफेन्स स्टाफ दोन हजार एकोणीसमध्ये क्रिएट झालेली आहे पोस्ट ऑफ चीफ डिफेन्स स्टाफ ही नाईन्टीन नाईन्टी नाईन कारगिल युद्धापासून ती एक शिफारस होती की असं पाहिजे की चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे काय आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स या तिन्ही याचं कॉर्डिनेशन परफेक्ट पाहिजे ते कॉर्डिनेशन असलं तर आपण शत्रूचा सामना अजून चांगल्या पद्धतीने करू शकतो म्हणून त्या कॉर्डिनेशन करता त्या तिघांच्या वर कॉर्डिनेशनसाठीचं हे पद आहे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे फोर स्टार पद आहे ओके okay, तर हेही लक्षात ठेवा या पदाला जे आहे ते चार स्टार आहेत ओके आणि याच्याबद्दलचे डिटेल्स आपण ऑलरेडी बघितलेले आहेत ते बाकीचे डिटेल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तर याच्यामध्ये पुढचं जे आहे ते म्हणजे चौथं बिमस्टेक सबमिट झालं होतं बघा काठमांडू दोन हजार अठरा बीमस्टेकच्या बाबतीत गोष्टी कशा आहे ना ते फार वर्क झालेलं नाही आहे पण बिमस्टेकला आपण कधी कधी दी सार्क ज्या वेळेस सक्सेस वर्क करत नाही तेव्हा बीमस्टेकचा वापर आपण करत असतो आणि बीमस्टेकच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं होतं की बीमस्टेकच्या म्हणजे सेपरेट व्हिडिओ पण बनवलेला आहे आणि बीमस्टेक तुम्ही करून ठेवा कारण सारखला तो सरळ सरळ अल्टरनेटिव्ह आपण वापरतो तर ते महत्त्वाचं आहे आपल्यासाठी ओके त्याच्यानंतर भारत हा ट्रेनिंग आणि सपोर्टिव्ह कॅपॅसिटी बिल्डिंग जी आहे अफगाणिस्तानचं जे नॅशनल डिफेन्स सिक्युरिटी फोर्सेस आहे त्यांना ट्रेनिंग देण्याचं आणि त्यांची कॅपॅसिटी बिल्ड करण्याचं काम भारत करत असतो भारताने अफगाणिस्तानमध्ये बरेचशी कामं केलेली आहेत त्यांची पार्लमेंट आपण बांधून दिलेली आहे आणि त्यांच्या आर्मीला पण आपण ट्रेन करतो ओके त्याच्यानंतर दुसरं म्हणजे की बरोबर आपले जे लष्करी सराव आहेत तर आर्मीबरोबरचा जो आहे तो इक्वेरियन नावाचा सराव आहे त्याच्यानंतर नेव्हीबरोबरचा आहे त्याचं नाव आहे एक था त्याच्यानंतर गार्ड बरोबरचा आहे तो आहे दोस्ती एम सी क्यूसाठी तीनही गोष्टी महत्त्वाच्या आहेत खूप खूप महत्त्वाच्या आहेत भारताचा मालदीवच्या आर्मी बरोबरचा जो लष्करी युद्धाभ्यास आहे त्याला इकोवेरियन म्हणतात नेव्ही बरोबरचा आहे तो एकथा आणि कोस्टगार्ड बरोबरचा आहे तो आहे दोस्ती त्याच्यानंतर तिसरं महत्वाचं म्हणजे हे नेपाळ भारत नेपाळमध्ये सूर्यकिरण होते बघा मिलिटरी एक्सरसाइज जॉईंट एक्सरसाईज ती एक लक्षात ठेवा सूर्यकिरण ओके त्याच्यानंतर श्रीलंका बरोबरची आहे मित्रशक्ती आहे त्याच्यानंतर आता याचा जो सगळा चार्ट आहे याचा तो स्पॉटलाईट इयरबुकमध्ये दिलेला आहे आणि त्याचं आपण संरक्षणाच्या टॉपिक बघा तिच्यामध्ये ते तीनही चार्ट आहेत नेव्हीचा आर्मीचा आणि एअरफोर्सचा तर तो नक्की करून ठेवा एम पी एस सी आणि यू पी एस सी दोघीकडे ते खूप महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर आपण इंडियन ओशन पॉलिसी जी आहे नवीन पॉलिसी तर मॉरिशियसच्या एकोण दोन हजार पंधराच्या भेटीमध्ये प्राईम मिनिस्टर्सनी त्याला शेप देण्याचा प्रयत्न केला होता आर्टिक्युलेट केलं होतं नवीन जी पॉलिसी आहे आणि त्या पॉलिसीमध्ये सागर म्हणजे ओशन नावाची एक महत्वाची कन्सेप्ट आहे की जी सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन रिजन याच्यासाठी त्यांनी वर्क केलेली आहे तर ती एक लक्षात ठेवा न्यू इंडियन ओशन पॉलिसी सागर ओके तर ते आपल्याला माहीत पाहिजे त्याच्यानंतर मग भारताचं एकंदरच एशियान साऊथ एशियामधले जे रेफरन्सेस आहे त्याच्यामध्ये मलक्काची स्ट्रीट मी तुम्हाला मॅपचे लेक्चर बघा बुस्टर मॅपचे लेक्चर आपण चार टाकलेले आहेत ते नक्की बघा तिच्यामध्ये दिलेलं आहे साऊथ चायना सी जो आहे साऊथ चायना सी कनेक्ट करतोय इंडिया पॅसिफिकला तर साऊथ चायना सी मी आत्ता दोन तीन दिवसांपूर्वी दाखवला होता तो मॅपमध्ये बघणं गरजेचं आहे त्याच्यानंतर एशियान असू देत जपान रिपब्लिक ऑफ कोरिया चायना अमेरिका पॅसिफिक कंट्रीज या सर्व हा जो पूर्ण सदन रिजन आहे एशियाचा तो बघून घ्या तो खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी तर भारताचे रिलेशन चांगले आहेत या सगळ्या याच्यामध्ये आणि भारतासाठी महत्त्वाचं आहे इंडो यू एस पार्टनरशिप दोन हजार सोळामध्ये भारताला यू एसनी दर्जा दिला की तो त्याचा शस्त्रधारी देश होऊ शकतो म्हणजे फॉर एक्झाम्पल मेजर डिफेन्स पार्टनर जो आहे आणि नॅशनल डिफेन्स ऑथोरायझेशन ॲक्ट जो आहे त्यांचा त्याला अपग्रेड केलं गेलं आणि भारताला स्ट्रॅटेजिक ऑथरायझेशन ॲक्ट वन स्टेटस दिलं गेलेलं आहे जेणेकरून भारत त्यांच्याकडून संरक्षण सामग्री विकत घेऊ शकतो जे न्यूजमध्ये होतं आणि तेही आपण बघितलं होतं त्याच्यानंतर डिफेन्स कॉर्पोरेशन भारत दुसऱ्या कुठल्या कुठल्या देशांबरोबर करतो तर साऊथ आफ्रिका आहे केनिया आहे टांझानिया आहे मॉरिशियस आहे सेसेल्स आहेत मादागास्कर आहे तर हे पण लक्षात ठेवा फॉर्मलाईज यांच्याबरोबर आपण डिफेन्स कॉपरेशन करत असतो तर हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते म्हणजे भारताने जे यू एनचं पीस किपिंग ऑपरेशन्स आहेत तिच्यामध्ये थी। एक्कावन्न मिशनपैकी सॉरी एकाहत्तर मिशनपैकी एक्कावन्न मिशनमध्ये भारताने भाग घेतलेला आहे तर हे खूप महत्त्वाचं आहे दोन हजार पन एकोणीसशे पन्नासपासून युनायटेड नेशनच्या एकाहत्तरपैकी एक्कावन्न पीस किपिंग मिशनमध्ये भारत होता आणि भारताचा हा दावा आहे की भारताने सर्वात जास्त जे काही कॉन्ट्रिब्युशन जगात कोण दिलं असेल तर भारत टॉपला आहे तिच्यामध्ये पीस किपिंगमध्ये जर तुम्ही असं सगळं कॅल्क्युलेट केलं तर तिच्यामुळे सिक्युरिटी ही जे काही कॉन्सिल आहे युनायटेड नेशनची तिच्यात भारताला परमनंट स्टेट परमनंट जागा मिळावी तर ते पण एक भारताचा मोठा दावा आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर सेंटर फॉर युनायटेड नेशन पीस दिल्लीला दोन हजारमध्ये आपण इस्टॅब्लिश केलं होतं तर ते एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर ऑपरेशन सद्भावना तर हे महत्त्वाचं आहे एम सी क्यूला विचारलं जाऊ शकता ऑपरेशन सद्भावना काय आहे तर आर्मी काय करते जम्मू काश्मीरमध्ये तिथली जी लोकं दहशतवादामुळे अफेक्ट झालेली असतील आहेत म्हणजे एकंदर जम्मू काश्मीर लद्दाख त्या लोकांना इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा त्यांचे जे काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स असतील बेसिक नीड्स असतील त्या बाबतीमध्ये आर्मी मदत करते दॅट इज ऑपरेशन सद्भावना तर तेवढं एक लक्षात ठेवा ना ना मग याच्यामध्ये काय आहे पब्लिक सर्व्हिसेस रिबिल्डिंग इन्फ्रास्ट्रक्चर हॅ ना कंडक्टिव्ह एनवायरमेंट डेव्हल फॉर देअर डेव्हलपमेंट वगैरे अशा गोष्टी करत असतात म्हणजे त्यांचं उत्थान झालं पाहिजे त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते अँटीपायरसी ऑपरेशन्स तर गल्फ ऑफ ॲडन करून ठेवा मॅपमध्ये गल्फ ऑफ ॲडन कुठं आहे ती मला कमेंट बॉक्समध्ये पण सांगा आणि की भारताचा जो लार्ज पर्सेंटेज आहे मग ते ट्रेड असेल मग तिच्यात ऑइल फर्टिलायझर ते गल्फ ऑफ ॲडनपासून जातं आणि पायरसी मोठ्या प्रमाणावर होते है ना ते जे जॅक स्पारो सारखे भरपूर कार्यकर्ते असते समुद्रात त्याच्यानंतर फी पॅट्रोल तर फ्री पॅट्रोल जे आहे दोन हजार अठरामध्ये त्यांनी एस्कॉट सायकलचा जो कन्सेप्ट होता तो आता कन्सेप्ट ऑफ फी पॅट्रोल केलेला आहे आणि ग्रेटर फ्लेक्झिबिलिटी दिली जाते याच्यामध्ये शीप आणि त्या याच्यासाठी तर ते एक लक्षात ठेवा यू एन वर्ल्ड फूड प्रोग्राम जो आहे तो इन्फॉर्मेशन शेअर करतो या सगळ्या याच्यामध्ये तर ते पण एक लक्षात असू देत हे महत्त्वाचं आहे अँटीपायरस ही आणि त्या सगळ्या याच्यामध्ये ओके तर यू एन फूड प्रोग्रामवर काल एक सेपरेट लेक्चर बनवलेलं आहे तर ते एक लक्षात ठेवा महत ते महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर ह्युमॅटेरियन असिस्टन्स अँड डिझास्टर रिलीफ ऑपरेशन तर भारत ही पुढे आहे की मानवतावादी दृष्टिकोनातून एखाद्याला मदत करणं तर भारताने म मॉरिशियसच्या बाबतीमध्ये मदत केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी आय एन एस सर्वेक्षक जे आहे भारताचं ते हॅन्डओव्हर केलं होतं त्यांना हा ना तर ते एक लक्षात ठेवा मग याच्यामध्ये क्लोथिंग ॲटर्म मेडिसिन वगैरे सगळं पुरवलं होतं टॉपिकल डिप्रेशन जेव्हा आलं होतं मॉरिशियसमध्ये तेव्हा पण ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का आता हे दोन हजार अठरामधलं आहे आता चालू आहे दोन हजार वीस ॲक्च्युली कमीत कमी यांनी दोन हजार एकोणीसला याच्यात अपडेट करणं अपेक्षित होतं आणि हा इंडिया बुकचं नेहमीचा इश्यू आहे इंडिया बुक रेग्युलर अपडेट होत नाही आता ऑपरेशन मदत हे महत्त्वाचं आहे सी क्यू विचारला जाऊ शकतो तर ह्याच्यामध्ये केरळचा जो फ्लड अफेक्टेड हे रिजन होता त्याच्यामध्ये जे रिलीफ असिस्टंट दिलं होतं त्याला ऑपरेशन मदत आर्मीनी केलं होतं तर ते लक्षात ठेवा हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो ऑपरेशन मदत हिच्यामध्ये मद पुढचं जे आता आपलं आहे महत्त्वाचे फॅक्ट्स तिच्यामध्ये हे वुमन एम्पॉवरमेंट वुमन एम्पॉवरमेंटमध्ये आता एक आपण सगळं कव्हर केलेलं आहे हे अवनी चतुर्वेदी भावना कांत मोहना सिंग दोन हजार सोळामध्ये फर्स्ट वुमन पायलट टू बी कमिशन इन टू फ्लाईट स्ट्रीम तर ह्या महिलांवर हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्हाला आगामी याच्यामध्ये प्रश्न दिसणारच आहेत तर नारी शक्ती पुरस्कार पण मिळालेले आहेत तिच्यामध्ये या मोहना सिंग होत्या बघा नारी शक्ती पुरस्कार दोन हजार अठरा की जे दिले गेलेत आता ते रिव्हिजनमध्ये सुद्धा आपण घेतलेलं आहे मार्चच्या याच्यामध्ये तर ते गरजेचं आहे म्हणजे करंट आहे शेवटी आता बघा की हे एकंदरच नावं आहेत ज्या लोकांना असिस्टंट कमांडंटसारखी परीक्षा द्यायची तिथं असे प्रश्न विचारले जातात है ना मग आर्मीचे जे हेड असतात ते जनरल आहे नेव्हीचे ॲडमिरल आणि एअर फोर्सचे एअर चीफ मार्शल ओके तर तेवढा एक बेसिक लक्षात ठेवा बाकी हे सगळं पाठ करायची गरज नाही तसं तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर ओके तो दिस इज फॉर आर्मी दिस वन इज फॉर नेव्ही अँड दिस फॉर एअर फोर्स ओके एवढा जरी घेतला तुम्ही तर ते कसं कसे पदं आहेत ते तुमच्या लक्षात येऊन जाईल त्याच्यानंतर इंडियन कोस्ट गार्ड याची स्थापना जी आहे ती एकोणीसशे सत्त्याहत्तरची आहे आणि कोस्टगार्डचं काय असतं की सेफ्टी अँड प्रोटेक्शन ॲट आईजलँड आणि ते सगळं जे काही आहे कोस्टगार्ड ऑफ शोअर टर्मिनल्सला सेफ्टी पाहिजे प्रोटेक्शन टू फिशरमन जे काही आपले फिशरमन आहे त्यांना प्रोटेक्शन देणं मरीन एनवायरमेंट जे आहे त्याला आणि प्रोटेक्ट करणं मरीन पॉल्युशन होऊ नये त्याच्यासाठी काम करणं तर हे यांचं काम आहे अँटी स्मगलिंग तर तेही याच्यामध्ये येतं आणि हे खूप महत्त्वाचं आहे इंडियन कोस्टगार्डच्या सरळ सरळ या फंक्शनवर पण तुम्हाला एम सी क्यू विचारला जाऊ शकतो तर ते एक लक्षात ठेवा हे न्यूजमध्ये असतं बऱ्याचदा त्याच्यामुळे आपल्यासाठी ही गोष्ट एक महत्त्वाची आहे त्याच्यानंतर नेक्स्ट हिच्यामधले जे फॅक्ट्स आहेत ते म्हणजे आता यामधला जो पार्ट आहे तर रिक्रुटमेंट वगैरे हो तर ते आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी एवढंसं महत्वाचं नाही आहे एन सी सी जी आहे नॅशनल कॅडेट कॉप्स ते एकोणीसशे अठ्ठेचाळीसला स्थापना आहे त्याची आणि त्याचा जो मोटो आहे युनिटी अँड डिसिप्लिन तर एमसी क्यू साठी सिम्पली लक्षात ठेवायचं युनिटी अँड डिसिप्लिन एन सी सी नाईन्टीन फोर्टी एट ओके एम पी एस सी मेन्सला पण तुम्हाला हे असले प्रश्न एन सी सी वगैरे ते विचारले जातात बघा एकदा एन एस एसचं बोधवाक्य त्यांनी विचारलेलं आहे म्हणजे हे वाया कुठंच जाणार नाही तुम्ही नीट जर लक्ष ठेवलं तर कुठल्या कुठल्या एक्झाममध्ये प्रश्न हंड्रेड पर्सेंट येतो आता या डिफेन्स अंडरटेकिंग्स कुठल्या कुठल्या आहेत तर हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड आहे एकोणीसशे चाळीसमध्ये स्थापना आहे आणि ही प्रीमियर एरोनॉटिकल कंपनी आहे आशियामधली खरं तर आता हे डिफेन्स अंडरटेकिंगमध्ये म्हणजे जे सगळं आयदर नवरत्न किंवा मिनी रत्न अशा कंपन्या आहेत हा ना महारत्न याच्यात नाही भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे ही पण नवरत्न आहे ही कशासाठी महत्त्वाची आहे तर ई व्ही एम मशीन बनवण्यात तिचा रोल आहे ॲक्च्युली भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड हे डिफेन्ससाठी काम करतं यांचं ऐंशी टक्के काम जे आहे ते डिफेन्स वर्क वर्क करणं आणि ट्वेंटी पर्सेंट हे असले ई व्ही एम वगैरे असले कामं हे साईड बिझनेस म्हणून ट्वेंटी पर्सेंटमध्ये करतात नाईन्टीन फिफ्टी फोरमध्ये याची स्थापना झालेली आहे याच्यानंतर मग भारत अर्थ मोवर्स लिमिटेड आहे मिनिरत्त कंपनी आहे याच्यामध्ये काय डिझाईन डेव्हलपमेंट मॅन्युफॅक्चरिंग वगैरे असल्या प्रकार केले जातात भारत डायनॅमिक्स लिमिटेड जे आहे ते एक आहे माजगाव डॉक आहे त्याच्यानंतर गार्डन रिच शिपबिल्डिंग हिच्यामध्ये आहे गोवा शिपयार्ड लिमिटेड हे पण ह्याच्यामध्ये येतं हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड जे आहे त्याच्यानंतर मिश्रा धातू मिश्र धातू निगम लिमिटेड ह्याच्यामध्ये आहे डायरेक्टर जनरल क्वालिटी अशुरन्स या सगळ्या ह्याच्यामध्ये येणाऱ्या हे आहे म्हणजे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग डिफेन्सच्या अंडर येतात आता हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेंट अँड डेव्हलप बिल्डिंग तर याचं बिल्डिंग ही जी आहे संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन डिफेन्स शिप बिल्डिंग याला निर्देश असा याचा शॉर्टफॉर्म आहे कोझीकडं कोरलामध्ये केरलामध्ये आहे हे आणि याचं सरळ सरड़ सरळ आहे ऑब्जेक्टिव्ह काय आहे तर सेल्फ रिलायन्स इन शिप बिल्डिंग धिस इज व्हेरी इम्पॉर्टंट सेल्फ रिलायन्स इन शिप बिल्डिंग त्याच्यानंतर डिफेन्स रिसर्च अँड डिफेन्स ऑर्गनायझेशन सो डी आर डी ओ हे महत्वाचं आहे नाइन्टीन फिफ्टी एटमध्ये स्थापना आहे ओके आणि ही एक रिसर्च डेव्हलपमेंट आर्म आहे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सची तर ज्या वेळेस कुठलंही तुम्ही हे वेपन वाचता तर ते बघायचं की त्यांना कोणी निर्माण केलेलं आहे तर मोस्ट प्रॉब्ली तुम्हाला ज्या वेळेस इंडियाचा आहे तर डी आर ओचं नाव तिथं असतं तर डी आर ओ एक लक्षात ठेवा नाईन्टीन फिफ्टी एटमध्ये आलेलं आहे आता डी आर ओबद्दल पण बाकीचे काही मुद्दे असतात पण ते तेवढं कव्हर केलेलं नाही आहेत तेवढा आपण की म्हणजे असं एक्झाम ओरिएंटेड खूप हिच्यामध्ये नाही आहे तर हिच्यामध्ये एवढंच होतं तर स्पॉटलाईटबरोबर जोडलेलं ला, स्पॉटलाईटला लाईक ला ला, ला करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो